जय शिवराय, जय महाराष्ट्र। मित्रांनो मित्रांनो, आज मी आमच्या कपाशी प्लॉटमध्ये आलो आहे आणि एकंदरीत कापूस पीक व्यवस्थापन काय कसे केले आहे, आमच्या स्वतःच्या कपाशी प्लॉटमध्ये काय काय फवारणी केली आहे, कोणती व्हरायटी आहे, कोणती औषधे आहेत, याविषयी सविस्तर माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, आज आमच्या स्वतःच्या प्लॉटमध्ये जी काही मी एकंदरीत व्यवस्थापन केलं आहे त्यासंबंधी थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला मित्रांनो, आज आपण याविषयी माहिती पाहू। मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही जो प्लॉट पाहत आहे तो आमचा आहे आणि यामध्ये व्हरायटीचा विचार केला तर मी 659 रासी या व्हरायटीची लागवड केली आहे। 8 जून 2023 ही लागवडी तारीख आहे आणि आज तुम्ही पाहू शकताय माझ्या पाठीमागे एका झाडाला कमीत कमी 60 वरती बोंडे आहेत आणि बोंडे पण मोठी वजनदार आहेत। तर यामध्ये काय काय व्यवस्थापन केलं आहे ते आपण सविस्तर पाहूया। यामध्ये प्रथम जी काही जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली त्यानंतर स्वतः पाणी व्यवस्थापन असल्यामुळे पाणी लागवडीवर केली आणि त्यानंतर एकंदरीत यामध्ये खताचा विचार केला तर कपाशीला पहिला जो काही ढोस आहे तो मी 2 बॅग DAP, 1 बॅग 10-20 आणि 1 बॅग युरिया यांचा वापर केला आहे। तर मित्रांनो, त्यानंतर प्लस त्यामध्ये 1 बॅग 25 किलो 1 बॅग प्लॅन्टो या सर्वांचा एकत्रित एका प्रति एकर अशी किट बनवून ती झाडाला लागू केली आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या खताचा जर डोसचा विचार केला तर त्यामध्ये 2 बॅग 10-20-26 आणि 1 बॅग DAP प्लस 1/2 बॅग युरिया आणि 1 25 किलोची प्लॅन्टो या सर्वांचा मिक्सचर करून तो कपाशीला दुसरा डोसचा वापर केला आहे। मित्रांनो, त्यानंतर जर आपण फवारणीचा विचार केला तर मित्रांनो, जी काही पहिली फवारणी आहे ती आपल्याला ती फवारणीमध्ये मी पहिले कॉन्फिडॉर प्लस ह्युमिक ॲसिड या दोन घटकांचा वापर केला आहे। कॉन्फिडॉरचा विचार केला तर प्रमाणाचा विचार केला तर 10 मिली प्रतिपंप 15 लिटर आणि ह्युमिक ॲसिड 40 मिली प्रतिपंप 15 लिटर या सर्व दोन्ही घटकांची पहिली फवारणी केली। त्यानंतर दुसऱ्या फवारणीचा विचार केला तर त्यामध्ये सोलोमन 25 मिली प्रतिपंप आणि त्यासोबत मी तात्काळ हे या नावाचा टॉनिक वापरला आहे, जे संपूर्ण घटक असलेले टॉनिक आहे त्याचा वापर केला आहे। ते टॉनिक 30 मिली प्रतिपंप वापरले आहे। अशा पद्धतीने दोन फवारणी केल्या आणि तिसऱ्या फवारणीमध्ये उलाला या औषधाचा वापर केला। त्यासोबत कोणतेही एक टॉनिक घेऊ शकता मित्रांनो। अशा पद्धतीने मी 3 फवारणी केली आणि चौथ्या फवारणीमध्ये मित्रांनो, आपल्याला चौथी फवारणी खूप महत्त्वाची आहे, त्यामध्ये आपल्याला जी काही पाती फुले गळू नये आणि त्यासोबतच झाडांची वाढ व्यवस्थित व्हावी, बोंडाळी येऊ नये यासाठी प्लॅनोफिक्स प्लस बोरॉन प्लस कोणतेही कीटकनाशक घेऊ शकता मित्रांनो। आणि त्यासोबत आपले काही चिलिटेल मायक्रोन्यूट्रिन आहेत या सर्वांची एकंदरीत फवारणी केली। अशा पद्धतीने एकंदरीत फवारणी केल्या मित्रांनो, तरी दाखवण्याचा सांगण्याचा उद्देश हाच, एकंदरीत पीक तुम्ही पाहू शकताय जोमदार पीक आलं आहे आणि चांगल्या बोंडे पण त्याला लागलेले आहेत। तर अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर कोणत्याही जमीन असो त्यामध्ये पीक चांगलं येण्यास उपयोग होतो। मित्रांनो, आपल्या कपाशी एकंदरीत पीक वाढ व्यवस्थापन यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे खते आणि औषध फवारणी। त्यासोबतच जमिनीची काय पोत आहे, जमिनीची काय कसदार जमीन आहे ती पण महत्त्वाची असते मित्रांनो। या सर्व घटकांचा आपल्या कपाशी पीक वाढीवर परिणाम होत असतो, म्हणून पाणी व्यवस्थापन, खते, औषधे, फवारणी यासोबतच रोज आपल्या पिकाची पाणी करावी, काय कमतरता आहे, उणीव आहे ते समजा आपल्याला पाहणे गरजेचं आहे। कापूस वजनदार होण्यासाठी या सर्व घटकांचा उपयोग होतो। तर एकंदरीत थोडक्यात आमच्या प्लॉटची दाखवण्याचा उद्देश हाच होता मित्रांनो, किती तर आपल्या पीक उत्पादन वाढीसाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत, काय करायला हवे, कोणती औषधे, खते, फवारणी या सर्वांचा यामध्ये आपल्याला महत्त्वाचा ठरतो। तर मित्रांनो, ही जी काही कपाशी आहे ती 6659 8 जून 2023 लागवड आणि एकंदरीत वजनदार बोंडे
या सर्वांचा यात आपल्याला प्रादुर्भाव दिसतो. तर मित्रांनो, रोग कीड व्यवस्थापनामध्ये मित्रांनो चांगली आणि प्रभावी कीटकनाशकांचा वापर करा, जेणेकरून आपली कपाशी खराब होणार नाही, त्यामध्ये कीड येणार नाही आणि आपला कापूस नुकसान होऊ नये, उत्पादन वाढीला हातभार लावा, या सर्व घटकांचा विचार यामध्ये करावा मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील. एकंदरीत कापूस व्यवस्थापन, सोयाबीन या सर्वांचाही यामध्ये समावेश मी नक्कीच करेन. तुमची काय मागणी आहे ती कळवा, त्यासंबंधी व्हिडिओ आपण बनवू. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब. धन्यवाद.